महाराज बाग चौक क्षेत्र स्थित राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के मुख्य प्रशासनिक भवन में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित की जा रही है। केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंजावुर के अमीर राजकुमार शिवाजी राजे भोसले ने आज इस प्रतिमा का भूमि पूजन पूरा किया। महाराज बाग चौक क्षेत्र स्थित राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के मुख्य प्रशासनिक भवन में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित की जा रही है। केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंजावर के श्रीमंत राजकुमार शिवाजी राजे भोसले ने आज इस प्रतिमा का भूमि पूजन किया। राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय का ये शताब्दी वर्ष है। इस शताब्दी वर्ष के अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिति के माध्यम से ये प्रतिमा स्थापित की जाएगी और दावा यह भी किया जाता है कि यह दुनिया में छत्रपति शिवाजी महाराज की सबसे बड़ी प्रतिमा होगी। आज इस भूमि पूजन समारोह स्मारक समिति के अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत राजे मुधुजी भोसले, भूमि पूजन कार्यक्रम के अध्यक्ष तथा राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी, विधायक अनिल देशमुख, विधायक मोहन मते, विधायक अभिजीत वंजारी, विधायक प्रवीण दटके, पूर्व विधायक प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े, बबन राव तायवाड़े, साथ ही विद्यापीठ और स्मारक समिति के पदाधिकारी व सदस्य व विविध क्षेत्र के मान्यवर उपस्थित थे। सुबह 10:45 पर मुख्य भूमि पूजन समारोह सम्पन्न हुआ। इसके बाद भूमि पूजन समारोह के मौके पर देश पांडे हॉल में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। प्रतिमा निर्माण का कार्य जन भागीदारी से किया जाएगा। स्मारक समिति ने नागपुर विश्वविद्यालय से जुड़े पूर्व छात्रों एवं समाज के धर्मार्थ व्यक्तियों से जन भागीदारी के इस कार्य में सहयोग करने की अपील की है। स्मारक समिति ने बताया है कि विश्वविद्यालय परिसर में स्थापित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा भव्य होगी। मूर्ति के स्तंभ 20 फुट लंबे, 15 फुट चौड़े और 9 फुट ऊंचे है। सिंहासन प्रतिमा 32 फुट ऊंची और छत्र 7 फुट ऊंचा होगा। पूरी तरह से कांस की धातु से बनने वाली इस प्रतिमा का वजन लगभग 10,000 किलोग्राम होगा। इस मशहूर मूर्ति को मूर्तिकार सोनल कोहार बनाएगी। आपल्या सर्वांना कल्पना आहे की हजारो वर्ष पारतंत्र्यात जगण्याची वृत्ती बळावलेल्या समाजामध्ये स्वराज्याची उमेद जागवून सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीने महाराजांनी सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना आपल्या बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली। जिजाऊचा शब्द काळजावर झेलणारे तानाजी मालुसरे असो वा शिवाजी महाराजांचं प्राणवर्धनासाठी तोतया शिवाजी म्हणून स्वतःचा जीव देणारे शिवा नावी असो किंवा पावनखिंडीत स्वतःचे शत्रूबरोबर लढाईमध्ये स्वतःचे प्राण गमावणारे बाजी प्रभू देशपांडे असो किंवा अफजल खानाच्या भेटीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारा जीवा महार असो अशा सर्व जातीतील सर्वांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। आणि आज खऱ्या अर्थाने पाहिलं आपण तर सर्वांना त्या पद्धतीने महाराजांनी जे आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवलेत ते आदर्श त्यानिमित्तानं कृतीमध्ये आपल्या सर्वांना उतरण्याची आवश्यकता आहे। महाराजांनी खास करून जे अत्याचारी शासक होते त्या अत्याचारी शासकांना सुद्धा काही त्यांनी चुकीचं केलं तर त्यांना सुद्धा शिक्षा देण्याचं काम महाराजांनी केलं अशा या महाराजांचं अशा या युगपुरुषाचं या ठिकाणी आपल्या नागपूर शहरामध्ये भव्य असं पुतळा इथे उभारण्यात येत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला ते सर्व स्वागत समितीचे आमचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले साहेब, शेखर सावरबांधे साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व जनतेचा लोकसहभाग या कामासाठी मोठ्या प्रमाणात लाभेल अशी आशा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपितो। म्हणण्याचं सुरुवातीला छत्रपती शिवाजीने स्वराज्य म्हणून मंत्र आपल्याला सांगून ते आतापर्यंत आपण पाळत आहे। किती अडचण आलं तर पण आपलं धर्म पालायचं आपलं कर्म आहे।
खरं आपलं मराठा हिस्ट्री म्हणजे मालवजी राजे म्हणून भोसले वंश सुरू होते. खरं म्हणजे पुतळा उभा करणं हा एक भाग आहे, पण पुतळा उभा केल्यानंतर त्याच्या अनुरूप जीवनामध्ये वागणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारला आणि आपला व्यवहार चालचलन व्यवहार आणि चरित्र त्यांच्या विचाराच्या अनुरूप जर राहणार नाही तर पुतळा उभारणीला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे या पुतळा उभारणीच्या निर्माणातूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या अनुरूप भविष्यातली पिढी घडवण्याचा संकल्प या निमित्ताने करतो आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मला मधुजी राजांना मी धन्यवाद देईन की त्यांनी एक चांगली कल्पना स्मारक समितीने त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे आणली. केवळ एक छोटीशी विनंती मला त्यांना आणि व्हाईस चान्सलर साहेबांना करायची आहे की आता आपण एक नवीन रस्ता केलेला आहे सायन्स कॉलेज आणि विद्यापीठाच्या मध्ये, जो वळणावरून ॲक्सिडेंट होतात तो जरा अडचणीचा आहे, तर हा रस्ता एकदा विद्यापीठाची थोडी एक 1.5 मीटर जागा देऊन या पुतळ्याची जागा अशी नक्की करा की रस्ता मोठा करून विद्यापीठाचा गेट आणि त्याच्यामध्ये जी गॅप आहे त्यातून पुढे भविष्यात ॲक्सिडेंट होणार नाही आणि विद्यापीठातही जाण्या येण्याचा मार्ग निश्चितपणे सोयीचा होईल. मान्य कुलगुरूंनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आता विद्यापीठामध्ये मोठ्या क्षमतेचं एक ऑडिटोरियम आणि कन्व्हेन्शन सेंटर बांधायचं ठरवलेलं आहे. त्याला 3-4 बाजूंनी एंट्री आणि एक्झिट राहणार आहे. त्यावेळी ही समोरची जी एंट्री आहे ते पलीकडील भविष्याचा प्लॅनचा विचार करून जो आर्किटेक्ट आपला त्याचा डिझाईन करतो आहे त्याच्या सल्ल्याने ती पण गोष्ट आपण जर नीट करून घेतली तर भविष्यात ॲक्सिडेंट पण होणार नाही आणि त्याचबरोबर या पुतळ्याचं पावित्र्यही कायम होईल. आपण राजांनी सांगितलं की इथे लाईट अँड साऊंड शो करा, करायला हरकत नाही, लोक बसतील कुठे. पहिलेच बर्डीवर रस्त्यावर सगळेच बसायला लागले, आता म्हणजे सगळे रस्ते फुटपाथ व्यापले आहेत, हे जे बघायला कुठे बसतील हा प्रॉब्लेम. पण आपण एक काम करूया की आपण जे ऑडिटोरियम मोठं बांधतो आहे. NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.